भूल एवढं कुणीतरी आलं होतं, सांगितलं की न भेटणार अंदा, मी नुसता फोन उचलतो, आलो का नुसता फोन उचलतो. 1.5 हजार कोटी निधी आणण्यासाठी मंदिरात वेळ लागत, मंदिरात वेळ लागत. 2019-24 तू ठरवलेल्या बापानं तुला निवडून आणलं, तुझ्या गळ्यात माळा घातली, या शेतकऱ्यांचं पैसे बुडवलं, त्याचं पैसे बुडवलं, काळी साखर निघाली नाही का? इंद्रेश्वर कंड 2300 रुपये शेतकऱ्याचं घेतलं, 1600 रुपये शेतकऱ्याला दिलं, असं काय केलं का अप्पा? नाही केलेलं, तुम्ही सांगितलं. हे कारखाना बापानं काढला शेअर, पोरण चालू करायचा प्रयत्न केला, तो भी बंद पडला, चालवता आला नाही, तो काकाला देऊन टाकला. आता माझाच नेता अजित पवार चालवतो साखर कारखाना, तुमचं काय? काही नाही. आता मगाशी सभा झाली, त्या ठिकाणी बोल एवढं कुणीतरी आलं होतं, सांगितलं की न भेटणार आमदा, मी नुसता फोन उचलतो, आलो का नुसता फोन उचलतो, नुसत्या फोन विकास होत नाही ना. 1.5 हजार कोटी निधी आणण्यासाठी मंदिरात वेळ लागत, मंदिरात वेळ लागत. 288 आमदारामध्ये आवाज उठून झाला पाहिजे, एखादी नजर वरच आली नाही पाहिजे. हा तानाजी सावंत, हा तानाजी सावंत बाळा, त्यांना कोणी बंद पाडला बाळा? तेरणेचं भंगार कोणी चोरून विकलं? आज हजारो कामगार, 36,000 सभासद असलेला तेरणा सहकारी देशोधडीला लागला, भंगार सुद्धा विकलं, आणि ते इथं बडबड करायला आलं. विकास कसा विकास? विकास फिर विकास बोलायचा? 2019-24 तू ठरवलेल्या बापानं तुला निवडून आणलं, तुझ्या गळ्यात माळा घातली, तू पिंडीला पाय लावला, तिकडे झक मारली, ही पदं असतात, आमदार व्हायचं असतं, खासदार व्हायचं असतं, जिल्हा परिषदेला सदस्य सगळ्यांनाच हो वाटतं, ते कोणासाठी? माझ्या सर्वसामान्य गोरगरिबीच्या जनतेच्या संसारात कुठंतरी अर्थकारण त्यांचा स्तर उंचावला पाहिजे, त्याला सुखाचे दिवस आले पाहिजे, विकास झाला पाहिजे, याच्यासाठी पदं वापरायचे असतात. आणि तुम्ही विकासाची भाषा करता. आज नुसत्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपले 4 साखर कारखाने चालू आहेत, 1 साखर कारखाना उभारण्यात आहे, हे वास्तव आहे. या ठिकाणी इतका रोजगार उपलब्ध केला. माझ्या ह्या माता भगिनी, माझ्या ताई, बचत गट मदत झाली का नाही भैरवनाथची? बचत गट माझे सगळे ताई झाली का नाही मदत? आज त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम भैरवनाथ सुपरवास करताय. ज्या पद्धतीनं माझ्या ताई शेतातलं रानामाळातलं घरातलं काम करून माझ्या ताईंना फक्त एकच आव्हान केलं, विनंती केली, ताई फक्त रात्री 3 तास तुम्ही चुलीचं आवरलं, 3 तास काम करायचं बचत गटाचं, आणि आपल्याला महिन्याला आपली चूल चालण्यासाठी 7 ते 8 हजार 10 हजार पर्यंत बसवून आपल्या बचत गटातर्फे पगार आली पाहिजे, त्यासाठी तुमचा भाऊ तुमच्या पाठीमागे हिमालयासारखा उभा आहे, चिंता करायचं कारण नाही.